सोपं नसतं झाड होणं, सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, एका एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं. सोपं नसतं झाड होणं, सोपं नसतं झाड होणं, सूर्य डोई घ्यावा लागतो, तशात कुणी सावली मागतो, बसेल त्याला झुळूकभर वारा सुद्धा द्यावा लागतो. सोपं नसतं मागेल त्याला मागेल ते देत जाणं, सोपं नसतं मागेल त्याला मागेल ते देत जाणं, सोपं नसतं झाड होणं, सोपं नसतं झाड होणं. कवी श्याम खामकर यांच्या कवितेच्या दोन ओळी तुमच्या बरोबर मी शेअर केल्यात. किती सुंदर छान कविता लिहिली आहे ती तुम्हीच बघा, तुम्हीच ऐका. इतक्या छान शब्दात ती कविता मांडली गेली आहे झाडांवरती. तर हाय, हॅलो, नमस्कार, मी पल्लवी, पल्लवीच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते. तर आता मी तुमच्याशी काही फारसं बोलत नाही, नंतर बोलू आपण. तुम्हीही छान नर्सरी एन्जॉय करा आणि त्याच मागे जी मी बॅकग्राऊंड म्युझिक टाकले ती इतकी सुंदर आहे की मला मध्ये बोलावंसं वाटतच नाहीये. ती म्युझिकच इतकी छान या झाडांना सूट करते की मी काही आता फारसं बोलत नाही. मला असं वाटतंय की माझा आवाज या म्युझिकला सूट करत नाहीये, त्यामुळे मी आता काहीच बोलत नाही. मी तुम्हाला नंतर भेटते. आता तर नर्सरीमधून येताना आम्ही पटेलर मार्टमध्ये गेलो होतो. आम्हाला थोडंसं सामान घ्यायचं होतं, घरात काहीसं सामान संपलं होतं म्हणून म्हटलं की जाता जाता तेही घेऊन जावं, नाही तर मग पुन्हा परत फेरी झाली असती. तर आमच्या घराच्या इथे असं छान सुंदर असं प्रशस्त असं पटेलर मार्ट झालेलं आहे. तिथे कोणती वस्तू भेटत नाही असं नाही, प्रत्येक गोष्ट तिथे भेटते. तुम्हालाही असंच वाटत असेल की मी डीमार्टमध्ये गेलेले, तर नाही, मी डीमार्टमध्ये नव्हते गेले, मी पटेलर स्मार्टमध्ये गेले होते आणि ते अगदी डीमार्टसारखंच आहे. काही फरक नाही डीमार्टमध्ये आणि त्याच्यामध्ये. खूप छान, खूप सुंदर असा प्रशस्त असा पटेलर मार्ट आमच्या इथे झालेला आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आमच्या इथे खूप छान झाडं जी मी आत्ता घेतली, तुम्ही बघितली, तर ती झाडं आमच्या इथे खूप कमी किमतीमध्ये भेटतात. म्हणजे अगदी गुलाबाचं रोप असेल तर ते 20 रुपयापासून सुरुवात होते. तुम्ही जी मी गुलाब जी आणले, तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच, जी मी गुलाब आणले ती 20-20 रुपयाला रोपं आणलेत. आणि खरं सांगू तर ह्या किमतीमध्ये कुठेच झाडं भेटत नाहीत. 20 रुपयाला रोप नाहीच भेटत, कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. तुळस तर अगदी 5 रुपयाला भेटते आमच्या इथे, इतके छान छान झाडं भेटतात. म्हणूनच मी आणखीन झाडं आणणार आहे. मला झाडं खूप जास्त आवडतात, खूप जास्त म्हणजे खूप जास्त, अगदी माझा त्यांच्यावरती जीव आहे. आणि हे कधी झालं तर मी आत्ता जिथे राहत होते ह्या घरात राहायच्या आधी, म्हणजेच की जे माझे पहिले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत असेल मी कुठे राहत होते ते, तर तिथे मनी प्लांट होतं, खूप छान असं मनी प्लांट होतं. पूर्ण विंडो जी आहे, विंडोची ग्रील आहे, ती पूर्ण मनी प्लांटने भरली होती. तर तेव्हाच मला सवय झाली झाडांची की हां, झाडांमध्ये असं असं मला स्वतःला स्पेशली वाटायला लागलं की झाडांमध्ये सुद्धा जीव असतो यार. झाडंसुद्धा आपल्या लेकरासारखी त्यांना सांभाळता येतं. आणि मी खरंच त्या मनी प्लांटला माझ्या लेकरासारखं सांभाळलं होतं, म्हणून मला खूप जास्त सवय झाली झाडांची. म्हणून मी इथं आल्याच्या नंतर मला ना काहीतरी राहिल्यासारखं वाटायचं, चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं. जशी मी बाल्कनीत जायचे त्या बाल्कनी खाली खाली वाटायची की इथे काहीच नाही आहे, खाली खाली वाटतंय सगळं. तर म्हणून मी झाडं आणण्याचा निर्णय घेतला की ह्यांना मी म्हटलं की मला झाडं आणून द्या, काही करा पण मला झाडं आणून द्या. खूप छान झाडं, म्हणजे झाडं असेल ना तर बाल्कनीत, मी पहिली तर बाल्कनीत जाऊन बसायची सुद्धा नाही, खरंच सांगते, खोटं कशाला बोलू, मी बाल्कनीत जायचीच नाही. पण जशी मी झाडं आणलेत ना तसं मला बाल्कनीत जावंसं वाटतं, थोडा वेळ बसावंसं वाटतं, रिलॅक्स व्हावंसं वाटतं, चाय नाश्ता तिथे करावासा वाटतो. म्हणजेच नाश्ता नाही तर नाही, निदान चहा तरी सकाळचा घ्यावाच
घ्यावासा वाटतो तिथे. तर हे खत आहे जे झाडांमध्ये घालायचं आहे ते आहे. तर कसं आहे ना, सकाळी मी खूप लवकर उठते, म्हणजे 5 वाजता उठते. तर 5 वाजता उठल्यानंतर आधी फ्रेश झाल्याच्या नंतर थोडा चहा घेतला ना तर जरा बरं वाटतं. आणि तो चहा जर आपल्या आवडत्या गोष्टीबरोबर छान एन्जॉय केला तर आणखीनच छान वाटतं. म्हणजे काय तर म्हणजे माझी झाडं. मी बाल्कनीत बसून चहा पीत पीत छानपैकी त्या झाडांना निहाळत असते आणि मला हे खूप जास्त आवडतं. आणि झाडं तर अतिशय प्रिय आणि प्राणापेक्षा प्रिय झाडं आहेत मला, खरंच सांगू तर. आणि त्यांची मी तशी काळजीसुद्धा घेणार आहे. तर आम्ही मातीसुद्धा विकत आणली होती. आणि माती विकत आणण्याचं कारण म्हणजे कारण मातीमध्ये खत ते लोक घालून देतात, त्यामुळे झाडांची व्यवस्थित छान प्रकारे वाढ होते म्हणून मी म्हटलं. आणि आपल्याला मला एवढं काही खताबद्दल माहीत नाहीये, त्यामुळे मी डायरेक्ट रेडीमेडच माती घेऊन आले ज्याच्यामध्ये खत मिक्स असेल. असे शेतातली माती आपण आणू शकतो किंवा अशी मी बाहेरून सुद्धा आणू शकले असते, पण तसं नको कारण कुठली माती कशी असेल माहिती नाही. झाडांसाठीची वेगळी माती असेल तर तीच आणलेली बरी, म्हणून मग मी तीच माती आणली आणि खत सुद्धा थोडंसं घेऊन आली. तर जे नर्सरीवाले होते त्यांनी मला सांगितलं, तुम्ही 15-15 दिवसानंतर खत घाला, म्हणजे कसं होईल झाडं छान टिकतील आणि छान मोठी होतील आणि छान वाढतील. आणि 15-15 दिवसानंतर खालची माती वरती असं उकरून माती खालची वरती असं करत राहायचं, म्हणजे हलवायची एकंदरीत काय तर माती हलवायची आणि मग खत घालायचं, असं त्यांनी मला सांगितलंय. तर मी तशाच पद्धतीने आता काळजी घेणार आहे झाडांची. तुला करायचं असतो मी भलत्याच व्हिडिओला व्हॉइस ओव्हर होऊन जातोय, मला तर काहीच कळत नाहीये. म्हणजे की मला जिथून स्टार्ट करायचं आहे ना तिथून स्टार्ट न होता खूप आधीपासून स्टार्ट होतोय आणि हे माझ्या नंतर लक्षात येतं आहे व्हिडिओला आवाज दिल्याच्या नंतर. मग इतक्यांदा आवाज देऊन नक्की नंतर काय बोलायचं हेच मला काही कळत नाही. भरपूरदा असं होतंय की मी विसरूनच जाते मला काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं आहे. मी आठवते व्हिडिओ बनवताना की मला असं असं बोलायचं आहे व्हिडिओमध्ये, आणि व्हॉइस ओव्हर असं होतंय ना की ते खूप आधीपासून, म्हणजे जिथे मी म्युझिक टाकले तिथूनच ते सुरू होत आहे. काहीतरी भलतंच होतंय, वेगळंच होतंय. आता ते कसं सांगू तुम्हाला ते सुद्धा कळत नाहीये, पण काहीतरी प्रॉब्लेम होतो एवढं नक्की. जर एकाच वेळेला डबल आवाज ऐकायला आला तर प्लीज 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 ॲडजस्ट करून घ्या, कारण तो काय प्रॉब्लेम होतोय मलाच काही कळत नाहीये. तर मी तुम्हाला पण नाही सांगू शकत, मला आता ते यूट्यूबवरती सर्च करावं लागेल, बघावं लागेल असं का होतंय ते, आणि मग मला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. तर इथे बघा हे सुद्धा आले होते माझ्या मदतीसाठी झाडं लावण्यासाठी, कारण की कसं आहे ना ते शेतकरी, म्हणजे त्यांच्या गावी सुद्धा शेती केली जाते, माझ्या माहेरी सुद्धा शेती केली जाते आणि माझ्या सासरी सुद्धा शेती केली जाते, म्हणजे दोन्ही ठिकाणी शेती केली जाते. त्याच्यामुळे कसं आहे की माझ्या माहेरच्या लोकांना सुद्धा झाडाची खूप अशी माहिती आहे, परत माझ्या मिस्टरांना सुद्धा झाडांची खूप अशी माहिती आहे. आणि मलाच असं आहे की मला फारसं काही कळत नाही त्यातलं, पण मला झाडं खूप जास्त आवडतात आणि झाडांची काळजी घेता येते मला, असं नाही की नाही येत, पण तितकं असं कळत नाही जेवढं त्यांना कळतं की झाडांची कशी काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे, तेवढं कळत नाही. पण बऱ्यापैकी मला येतं आता, कारण की मी झाडं सांभाळलेली आहेत त्याच्यामुळे. म्हणजे आताच हल्ली 1-2 वर्ष झाली झाडं सांभाळली, त्याच्या आधी कधी मी झाडं नाही सांभाळली. शेती करण्याचा तर प्रश्नच कधी आला नाही, कारण आमची आजी कधी करूच द्यायची नाही. गावी कधी गेलो बांध वगैरे खणतात तेव्हा तर माझी आजी सरळ बोलायची की माझ्या पप्पांची आई, आता ती नाही आहे, पण जेव्हा होती तेव्हा तिने कधीच ही कामं करू दिली नाही. स्पेशली मला तर तिने कधीच नाही करू दिली की नको नको तुला येणार नाही असं तसं, किंवा असं कमी लेखायची नाही की तुला येणार नाही, पण उगाच पायावरती कुदळ मारून घेशील पायाला लागेल वगैरे असं तसं तिचं असायचं. तर म्हणून आजी, शेवटी आजीची काळजी असतेच ना. माझी मम्मीची आई आणि माझ्या मम्मीचे आजोबा, माझ्या मम्मीचे पप्पा सॉरी, खरंच खूप माझ्यासाठी ना ते दोघं जेव्हा गेले ना माझ्या आयुष्यातून तेव्हा मी खऱ्या अर्थाने पोरकी झाले. म्हणजे माझे मम्मी पप्पा आहेत असं नाही की नाही, माझे मम्मी पप्पा आहेत, पण माझ्यासाठी माझ्या आई वडिलांच्या जागी तेच होते, कारण मला त्यांनीच लहानाचं मोठं केलं होतं खरं सांगू तर. म्हणून हा विषय आता निघाला म्हणून मी बोलले. आणि जेव्हा ते गेले ना आता त्यांची पावलावर आठवण येते, जेव्हा मी आजारी असेल, जेव्हा देवांच्या वेळेस मी प्रेग्नेंट होते डिलिव्हरीच्या वेळेस, तेव्हासुद्धा मला त्यांची खूप जास्त आठवण येत होती. आजचा हा भयानक पाऊस, प्रचंड पाऊस पडलाय आमच्या इकडे आज, त्याचा काही नेमच नाही, खूप जास्त, बघू शकताय तुम्ही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत मस्त रहा, छान रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. बाय बाय.